तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूँ, मुझे बच्चों को गाली सिखानी है। जय शिवराय मित्रांनो, स्वागत है तुम्हारा सर्वांचं आपले यूट्यूब चैनल एज्युकेशन वाईटू मध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, जसं तुम्ही आपल्या थंबनेल मध्ये बघितलंच असेल, तर आजचा व्हिडिओ जो आता आपण स्वातंत्र्य दिन निमित्त करणार आहोत। तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपला स्वातंत्र्य दिन लवकरच येत आहे आणि हा दिवस जो आहे तो सर्व आपल्या भारतीय लोकांना जो आहे तो अतिप्रिय आणि सर्वात महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो, कारण आपला देश जो आहे तो याच दिवशी जे आहे ते स्वतंत्र झाला होता। तर मित्रांनो, तुम्ही पण या दिवसाला एकदम असं अट्रॅक्टिव्ह स्टेटस बनवून जे आहे ते तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला ठेवू शकता। त्यासाठी जे आहे ते तुम्हाला आजचा व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत बघावा लागेल मित्रांनो, कारण खूप खास आजचा व्हिडिओ आपण केलेला आहे, सोबतच प्रिव्ह्यू जो आहे तो तुम्हाला पुढं बघायला मिळेल। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल, आज मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, कारण आपल्या देशाचा व्हिडिओ आपण केलेला आहे। आणि सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिली मिळाला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती सिलेक्ट करा, जेणेकरून जेव्हा पण एक लेटेस्ट ट्रेंडिंग व्हिडिओ अपलोड करणार सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाणार। आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओमधलं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच educationvaitu.com मिळून देईल। महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे, तो व्हिडिओमध्ये पुढे दिसून जातो। चला व्हिडिओला सुरुवात करूया। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, है वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन के आगे कुछ नहीं। तर मित्रांनो, कसा वाटला प्रिव्यू कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या देशासाठी एक नक्की कमेंट करा मित्रांनो, एकदम छान अशी। तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एका ॲपची गरज लागणार आहे मित्रांनो, ते म्हणजे आपली अलाईट मोशन ॲप। तुमच्याकडे जर अलाईट मोशन ॲपचं प्रोव्हर्जन असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही घेऊ शकता। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अगदी फ्रीमध्ये मी तुम्हाला अलाईट मोशन ॲपचं प्रोव्हर्जन दिलं आहे, त्यामध्ये तुम्हाला कुठलाच वॉटरमार्क येणार नाही। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जॉईन करा आणि वरती पिन केलेला एक मेसेज आहे मित्रांनो, त्यावरती क्लिक करून तुम्ही अलाईट मोशन ॲप डाउनलोड करू शकता। त्यानंतर आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला एक बीटमार्क होते, त्यामध्ये मी तुम्हाला लिरिक्स ॲड करून दिलं आहे, तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही पडणार। फक्त जे आहे ते तुम्हाला काही ओव्हरले इफेक्ट आणि इमेजेस ॲड करण्याची गरज लागणार आहे ते व्हिडिओमध्ये पुढं सांगून देईन, कारण खूप सारे आपले सबस्क्रायबर आहेत मित्रांनो, त्याला रिलिक्स ॲड करण्यात अडचण जाते, त्यामुळे आपण स्वतःहून ॲड करून दिले आहेत, फक्त त्यांना फॉन्ट अप्लाय करायचे आहे। तर मित्रांनो, त्यानंतर इथं प्रोजेक्ट्सवरती जायचं, बघू शकता अशा प्रकारे एक मी तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट दिला आहे, त्यानंतर एक लिरिक्स इफेक्ट दिला आहे। तर सर्वात अगोदर जो आहे तो तुम्हाला आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर बघू शकता यामध्ये जे आपण गाण्याच्या ओळी अगोदरच लिहून दिलं आहे, बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला काहीच लिहायची गरज पडणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकार केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्येही अशा प्रकारे दिसत नसेल, तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे ते एकदम साधी फॉन्ट यामध्ये दिसत असेल, तरी तर फॉन्ट अप्लाय करण्यासाठी कोण या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचा पहिल्यावाला, त्यानंतर खाली डबल ए दिसत आहे तुम्हाला, एक स्मॉल आणि एक कॅपिटल, तर त्या इडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये इथं वरतं रोबोट रेग्युलर बघायला मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं विवॉल फॉन्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं थ्री डॉटवरती जायचं आहे आणि इथं इम्पोर्ट फॉन्टचं खाली ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करून जायचं आहे। आणि जिथं पण तुम्ही आपल्या फोल्डरमध्ये फॉन्ट डाउनलोड केली असेल, मी दिलेले ते फॉन्ट तुम्हाला सॉरी ते फोल्डर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून ब्लॅक बोन्स हे नावाची फॉन्ट सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर बघू शकता तुमच्या मोबाईलमध्ये असे खूप सारे टिक असतील, तर हे सारे अनटिक करून टाका आणि फक्त इम्पोर्ट डेटवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही जे फॉन्ट इम्पोर्ट केली तेच तुम्हाला इथं दिसणार। त्यामध्ये जे आहे ते तुम्हाला आपली फॉन्ट जे आहे ते काढून घ्यायचे आहे, तर ब्लॅक बोन्स आपली फॉन्ट आहे मित्रांनो, फटाफट मी इथं काढून घेतो। तर अशा प्रकारे ब्लॅक बोन्स आपण सिलेक्ट केली, तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये काही फरक दिसत नसेल, कारण मी अगोदरच माझ्या मोबाईलमध्ये फॉन्ट घेतलेली आहे। जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आधीपासून हे फॉन्ट असेल तर तुम्हाला फॉन्ट पण अप्लाय करण्याची गरज पडणार नाही। तर अशा प्रकारे सर्व एक एक टेक्स्टना तुम्हाला फॉन्ट अप्लाय करायचे आहेत, जसं मी पहिल्या टेक्स्टला करून दाखवली। तर अशा प्रकारे फॉन्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे, इमेज विंडोवरती जायचं आहे आणि इथून एक तुम्हाला आपला ओव्हरले बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करायचा आहे, आपला नॅशनल फ्लॅगचा। तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मित्रांनो, या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि थ्री डॉटवरती याला फिल स्क्रीन करायचं आहे। तर मित्रांनो, फिल स्क्रीन केल्यानंतर अशा प्रकारे सुरुवात लिहून जायचं आहे आणि अशा प्रकारे लेअर टॅप करून हे जे आहे ते तुम्हाला खाली घेऊन यायचे, कारण आपली लेअर जे आहे ते टेक्स्टच्या खाली दिसायला हवी आपल्याला, बघू शकता अशा प्रकारे। तर अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो, पुन्हा तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे, त्यानंतर इमेज विंडोवरती जायचं आहे आणि
व्ह्यू वॉल वरती क्लिक करून एक तुम्हाला ब्लॅक शॅडो इफेक्ट पीएनजी इथं ऍड करायचा आहे. तर अशा प्रकारे एक तुम्हाला ब्लॅक शॅडो इफेक्ट ऍड करायचा आहे. त्यानंतर मोमेंटा स्मूर्थी जो ना इफेक्ट जो आहे तो तुम्हाला खाली अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकार केल्यानंतर हा पण तुम्हाला आपण ते नंतर करणार. त्यानंतर पुन्हा प्लस आयकनवर जाऊन इमेजिनेटर जाऊन स्वातंत्र्य दिनाचा आपल्याला टेक्स्ट पीएनजी मी तुम्हाला दिलं आहे डीजी फोनची आहे मित्रांनो हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मोमेंटा स्मूर्थी जो याची थोडी साईज कमी करून घ्यायची थोडी जास्त नाही. त्यानंतर इथं फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला मंथामध्ये सेट करायचे आहे. तर अशा प्रकार क्लिक केल्यानंतर आता जे आहे ते तुम्हाला हे दोन्ही लेअर अशा प्रकारे पकडून टॅप करून खाली घेऊन याच्यात बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर एक टेक्स्ट पीएनजी तुम्हाला अशा प्रकारे खाली घेऊन यायचे आहे. तर अशा प्रकार केल्यानंतर पुन्हा प्लस आयकॉनवर जायचं आहे. त्यानंतर इमेजिनेटरची जायचं आहे आणि एक आर्मीमॅनचा इथं तुम्हाला इमोजी ॲड कर सारी तुम्हाला एक पीएनजी ॲड करायचं आहे. त्यानंतर हे पण लेअर टॅप करायचे आणि आपल्या ब्लॅक शॅडो इफेक्टच्या लेअरच्या खाली तुम्हाला आणायचे बघू शकता अशा प्रकारे याच्या लेअरच्या खाली आणायचे. त्यानंतर पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून तुम्हाला मोवन ट्रान्समोडून अशा प्रकारे पीएनजी जे आहे ते अशा प्रकारे थोडी सेट करायची आहे. तर अशा प्रकार केल्यानंतर मित्रांनो पुन्हा प्लसच्या इकडून जायचं आहे. इमेजिनेटरची जो इंडियन आर्मी हा तुम्हाला पीएनजी दिला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. मोवन ट्रान्समोड हे लेअरवरती पण राहिली तरी काही फरक पडणार नाही. त्यानंतर अशा प्रकारे आलं थोडं झूम करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे. कारण आपल्या देशामध्ये फक्त इंडियन आर्मीलाच खूप म्हणजे आपल्यासाठी खूप सारे जे आहे ते इंडियन आर्मी सॅक्रिफाईस करतो तो आणि त्यांच्या परिवारापासून दूर राहतो. तर अशा प्रकारे एवढे ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लास्टमध्ये येऊन जायचं आहे आणि हे सर्व लेअर जे मी आता ॲड केले बघू शकता. त्याआधी जे आहे ते तुम्हाला आपलं जिथपर्यंत सॉंग आहे तिथपर्यंत येऊन जायचं आहे 28:22. इथल्यानंतर ओव्हरले बॅकग्राऊंडच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि याला ऑप्शनवरती क्लिक करून यापुढचा व्हिडिओचा पार्ट कट करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे जेवढे पण आपण आता लेअर ॲड केले त्या लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि एक अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर खालच्या ऑप्शनवरती क्लिक करून लेअर लास्टपर्यंत घेऊन यायचे बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला लेअर इथं आणायचे आहेत मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आणल्यानंतर पुन्हा प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे इमेजिनेटरवरती जायचं आहे आणि व्ह्यू वॉलवरती जाऊन एक तुम्हाला डस्ट पार्टिकलवाला ओव्हरले बॅकग्राऊंड इथं ॲड करायचा. तर अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला आपल्या बॅकग्राऊंडच्या खाली आणायचा आहे मित्रांनो फक्त बॅकग्राऊंडच्या खाली बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला आपल्या बॅकग्राऊंडच्या आपल्या आर्मीमॅनचा जो आपण टेक्स्ट पीएनजी ॲड केला त्याच्याच खाली आणायचा आहे. तशा प्रकारे याला 3-डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे आणि ब्लेंडिंग ओपॅसिटीवर जाऊन लाईटनवर जाऊन याला स्क्रीन करायचं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा सेट करायचा आहे. आपल्या आर्मी मॅनच्या फोटोच्या खालीच आणायचा त्याच्यावर आणलं तर आपला व्हिडिओ चांगला दिसणार आणि बघू शकता थोडासा फाटेल आपला व्हिडिओ दिसेल बघू शकता अशा प्रकारे. तर हा लेअर जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे आर्मी मॅनच्या फोटोच्या खालीच ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्या पुन्हा बॅक येऊन जायचं जिथपर्यंत आपलं सॉंग आहे तिथपर्यंत बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून याला ऑप्शनवरती क्लिक करून यापुढचा व्हिडिओचा पार्ट जो आहे तो तुम्हाला कट करायचा आहे. तर अशा प्रकार क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे आणि आपला आपला लिरिक्स पॅक ओपन करायचा आहे आणि अशा प्रकारे त्या एकच इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. त्या टेक्स्ट लेअरवरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर इफेक्टवरती जाऊन 3-डॉटवरती तो कॉपी इफेक्ट करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती जे आहे ते तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे. तर ते आपल्या पहिल्या टेक्स्ट लेअरवरती येऊन जायचं आहे बघू शकता अशा प्रकारे. आपली हे इथं पहिली टेक्स्ट लेअर आहे हे तर खाली गेली. अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे टेक्स्ट लेअर बघायला मिळेल मित्रांनो. तर अशा प्रकारे टेक्स्ट लेअरच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3-डॉटवर जाऊन तर पेस्ट इफेक्ट करायचं बघू शकता अशा प्रकारे. त्यापुढच्या फोटोवर टेक्स्ट लेअरवरती येऊन अशा प्रकारे सर्व टेक्स्ट लेअरला तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचं बघू शकता. तर फटाफट मी करून घेतो. तर मित्रांनो मी सर्व टेक्स्ट लेअरला इफेक्ट अप्लाय केला आहे बघू शकता अशा प्रकारे. सॉरी तो थोडं लॅग होईल असेल मित्रांनो कारण स्क्रीन रेकॉर्डिंग पण चालू आहे आणि व्हिडिओ पण चालू आहे त्यामुळे तसं पण तुमचा मोबाईल लॅग मारू शकतो कारण खूप सारे यामध्ये ओव्हरले इफेक्ट आपण ॲड केले. तर मित्रांनो पहिलं तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.